नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। तर मित्रांनो बघा, सध्या उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बंगालच्या उपसागरात वायव्य भाग आणि झारखंड ओडिशा या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। राज्यातील बहुतांश भागात कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे। काही भागात मागील 3 ते 4 दिवसापासून ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पावसाचा जोर नसला तरी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे। तर मित्रांनो, कोकण मध्य महाराष्ट्रात पश्चिम भागात अशांत ढगाळ वातावरणाची स्थिती अधूनमधून तुरळक सरी पडत आहेत, ज्यामुळे कमाल आणि तापमान सरासरीच्या 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे। कोकण मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाची जवळपास सरासरी एवढे आहे। मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1 अंश सेल्सिअसने तर विदर्भात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। उत्तर भारतात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत आहे। अत्यंत मोठी बातमी, उत्तर भारतात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत आहे। उत्तर भारतातील राजस्थानच्या वायव्य आणि नैऋत्य भागात चक्रीयवाऱ्याची स्थिती तयार होत आहे, तसेच मध्य प्रदेशच्या वायव्य भागातही चक्रीयवाऱ्याची स्थिती तयार होत आहे। येत्या 2 ते 3 दिवसात यामध्ये आणखी प्रगती होऊन 5 ते 6 दिवसात मान्सूनला सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहे। त्यामुळे लवकरच मान्सून सरकूल दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानच्या अनेक भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। अत्यंत मोठी बातमी मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसात मान्सूनला सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहे। त्यामुळे लवकरच मान्सून सरकून दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानच्या अनेक भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार पाऊस सोमवारी सिंधुदुर्ग, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात काल चांगला पाऊस झाला आहे। तर मित्रांनो, आज मंगळवार सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागात मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, मंगळवारी सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर बुधवारी सिंधुदुर्गात पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार पावसाची, व गुरुवारीही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे, तीही गुरुवारी सिंधुदुर्ग। मित्रांनो, अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।